पहा आपण मॅथमॅटिक्स मध्ये तो फर्स्ट चॅप्टर सुरू केलो होतो, रॅशनल अँड इरॅशनल नंबर। त्यापूर्वी आपण मागच्या वर्गापर्यंत जी काही नंबर सिस्टीम अभ्यासलो होतो, नॅचरल नंबर, होल नंबर्स, इंटीजर्स, हे सर्व रिव्हिजन मध्ये आपण मागच्या तासात पाहिलो होतो। त्यानंतर जे नंबर पी अपॉन क्यू च्या फॉर्म मध्ये लिहिता येतात ते सर्व नंबर रॅशनल नंबर असतात, हे सुद्धा आपण मागच्या तासात पाहिले होते। आणि जसं नॅचरल नंबर, होल नंबर, इंटीजर्स हे नंबर लाईनवर रिप्रेझेंट करता येतात, त्याचप्रमाणे रॅशनल नंबर सुद्धा नंबर लाईनवर रिप्रेझेंट करता येतात। आणि ते कशा पद्धतीने रिप्रेझेंट करायचं आपण मागच्या तासात बरीच उदाहरणं घेऊन समजून घेतलो, आणि त्यावर प्रॅक्टिस सेट 1.1 दोन उदाहरणं मी तुम्हाला करून दाखवलेली आहेत, बाकीचे दोन गणित तुम्हाला करायची आहेत। त्याच एक्सरसाइज मध्ये त्याच प्रॅक्टिस सेट मधला दुसरा प्रश्न आहे नंबर लाईन वरचाच, बघा मी फळ्यावर लिहिलेलं आहे, प्रश्न वाचतोय, ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द क्वेश्चन्स। हा नंबर लाईन ऑब्झर्व करून आपल्याला खालील प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत। हा नंबर लाईन ऑब्झर्व करायचं म्हणजे नेमकं पहा या पद्धतीने, हा पॉइंट ओ आहे जो झिरो नंबर रिप्रेझेंट करतो, आणि मग ह्या झिरो पासून वन युनिट डिस्टन्स ह्याचे किती पार्ट झालेले आहेत पहा, 1, 2, 3, 4, मग वन युनिट डिस्टन्सचे चार पार्ट आपण या ठिकाणी केलेले आहेत। मग हा जो पॉइंट एफ आहे जो वन हा इंटीजर रिप्रेझेंट करतोय, इथे टू हा नंबर आहे याचा असोसिएटेड पॉइंट दिलेला नाही आहे, त्याच्या अगोदरचा पॉइंट हा सी रिप्रेझेंट करतोय, त्याच्यानंतर दुसरं स्थळ किंवा दुसरा नंबर डी पॉइंट रिप्रेझेंट करतोय, इकडे पहा -1 इथे इंटीजर आहे, त्याच्यानंतर सेकंड पार्ट ई पॉइंट रिप्रेझेंट करतोय, हा -2 इंटीजर आहे, -2 नंतर सेकंड पार्ट पॉइंट बी रिप्रेझेंट करतोय, -3 असोसिएटेड नंबर पॉइंट ए आहे, हे आपण निरीक्षणात पाहून घ्यायचं। आणि मग लक्षात ठेवायचं आहे की वन युनिट लेंथचे चार पार्ट केलेले आहेत, मग आपण जो काही रॅशनल नंबर लिहिणार आहोत त्याचा डिनॉमिनेटर लक्षात घ्या 4 असेल, कारण 1 युनिट डिस्टन्सचे किती पार्ट झालेले आहेत 4। आपण नंबर लाईन वर नंबर्स रिप्रेझेंट करताना हे पाहिलं होतं। पहा ऍक्च्युअल प्रश्न सोडवताना आपल्याला अजून डिटेल जास्त लक्षात येईल, विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉइंट बी, पॉइंट बी कोणता रिप्रेझेंट नंबर रिप्रेझेंट करतो, इथे पॉइंट बी हे -2 नंतरचा हा नंबर जो पॉइंट बी रिप्रेझेंट करतोय, आपण इथून हे किती त्या ठिकाणी कोणत्या भागावर पॉइंट बी आहे ते मोजायचंय, कितवा पार्ट आहे हा जो पॉइंट बी रिप्रेझेंट करतोय, जसं 0 नंतर हा फर्स्ट पार्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, 5, 6, 7, 8, 9, 10, हा 10th पार्ट कुठून आहे, 0 पासून लेफ्ट साइडला आहे, लेफ्ट साइडला असेल तर नंबर कसा असतो निगेटिव्ह, नंतर चिन्ह देऊ आपण, हा पॉइंट बी 10th पार्ट आहे, आणि एका युनिट डिस्टन्सचे किती पार्ट केलेले 4, म्हणून डिनॉमिनेटर काय लिहायचं सांगितलं मी 4, आणि 0 लेफ्ट साइडला असल्यामुळे हा नंबर निगेटिव्ह असेल, म्हणून विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉइंट बी, तर तो नंबर कोण आहे मग, -10/4 इज इंडिकेटेड बाय पॉइंट बी, -10/4 हा नंबर पॉइंट बी ने इंडिकेट केलेला आहे, कसं लिहिलं कळालं का, ह्या 0 पासून आपण मोजलो हा 10th पार्ट आहे, आणि एका युनिटचे चार पार्ट केलेले असल्यामुळे डिनॉमिनेटर त्या ठिकाणी 4 लिहिलेलं आहे। नेक्स्ट, विच पॉइंट इंडिक, इथं बघा नंबर विचारलेला आहे
असोसिएटेड पॉइंट बी आहे. आता काय विचारले, व्हिच पॉइंट इंडिकेट्स, पॉइंट विचारलेले द नंबर 1 एंड 3 बाय 4. हे 1 एंड 3 बाय 4 म्हणजे 1 या होल नंबर नंतर हा तिसरा पार्ट इथे मोकळ देतो मी. हे पहा, 1 या होल नंबर नंतर तिसरा पार्ट जो नंबर आहे तो नंबर जो पॉइंट इथे इंडिकेट आलेला आहे तो पॉइंट आपल्याला इथे लिहायचा, त्या पॉइंटचं नाव लिहायचं आहे जो पॉइंट हा नंबर रिप्रेझेंट करतोय. मग हा पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह 1 च्या नंतर हे बघा 0 1 1 च्या नंतर कितवा पार्ट, थर्ड पार्ट. हे 1 च्या नंतर 1 2 3 हा थर्ड पार्ट कोणता पॉइंट रिप्रेझेंट करतोय, तर तो आहे पॉइंट सी. पॉइंट सी इज रिप्रेझेंट व्हिच पॉइंट इंडिकेट्स द नंबर 1 एंड 3 बाय 4. पॉइंट सी रिप्रेझेंट्स नंबर 1 एंड 3 बाय 4. शेवटचा प्रश्न, स्टेट वेदर द स्टेटमेंट ट्रू ऑर फॉल्स. इथे एक स्टेटमेंट दिलेले पहा, ही स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. बघा, स्टेट वेदर द स्टेटमेंट ट्रू ऑर फॉल्स, आणि स्टेटमेंट इथं दिलेले काय स्टेटमेंट आहे, द पॉइंट डी डिनोट्स, रिप्रेझेंट्स म्हणजे डिनोट्स, पॉइंट डी डिनोट्स द नंबर 5/2. ही स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे आपल्याला ओळखायचं आहे. कोणता पॉइंट आहे, पॉइंट डी 5/2 हा नंबर रिप्रेझेंट करतो का. बघा, पॉइंट डी इथे 0 च्या राईट साइडला पॉझिटिव्ह नंबर रिप्रेझेंट करतो. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कितवा पार्ट आहे 0 पासून राईट साइडला, 10th पार्ट. आणि एका युनिटचे 4 पार्ट केलेले असल्यामुळे डिनोमिनेटर काय येतं, 4. 10/4 हा राईट साइडला असल्यामुळे, हा लेफ्ट साइडला होता म्हणून निगेटिव्ह, हा राईट साइडला आहे म्हणून पॉझिटिव्ह 10/4. म्हणून त्याने काय विचारलं आपल्याला, पॉइंट डी 5/2 हा नंबर रिप्रेझेंट करतो का. इथे तर आला 10/4, पण लक्षात घ्या याला जर आपण संक्षिप्त रूप दिलं तर या दोघांना दोनने भाग जातं, 5 आणि 2. दोनच्या पाडात आहेत, 2 5 10 2 2 4. 10/4 म्हणजेच 5/2 हा त्याचा रेड्यूस फॉर्म, त्याचा संक्षिप्त रूप आहे म्हणून लक्षात घ्या. ठीक आहे, पॉइंट डी 5/2 हा नंबर रिप्रेझेंट करतो, स्टेटमेंट ट्रू आहे कारण 10/4 रेड्यूस फॉर्म काय आहे, 5/2. म्हणून लक्षात घ्या, हे नंबर आला तर त्याला संक्षिप्त रूप द्यायला विसरू नका, म्हणून आपली स्टेटमेंट काय आहे, मग ट्रू आहे. अशा प्रकारे या नंबर लाईनवर ही जी प्रश्न विचारली होती त्याची उत्तरे आपण दिलो. हे तुम्ही फेरवाईमध्ये कालचा जो होमवर्क केलेला आहे त्याच्या पुढे हा प्रश्न सोडवायचा, पूर्ण करायचा. पहा, पुढचा भाग आहे या धड्यामधला कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर्स मधली तुलना कशी करायची ते आपल्याला या भागात अभ्यासायचं. पहा, याच्या अगोदर आपण नॅचरल नंबर्स मध्ये कंपॅरिझन, होल नंबर्स मधला कंपॅरिझन, इंटीजर्स मधला कंपॅरिझन ऑलरेडी अभ्यासलेले आहेत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, नंबर लाईनवर दोन नंबर्स पैकी जो नंबर राईटला असतो तो ग्रेटर असतो आणि जो लेफ्टला असतो तो स्मॉलर असतो. कोणतेही दोन नंबर्स नंबर लाईनवर त्यामध्ये कंपेअर करताना राईटचा नंबर ग्रेटर आणि लेफ्टचा नंबर स्मॉलर असतो हे नेहमी लक्षात ठेवा. हे नॅचरल नंबर्स इंटीजर्सच्या बाबतीत आपण अभ्यासलो. बघा, थोडक्यात सांगतो रफमध्ये, इथं 0 आहे, 1 2 3, इकडे -1 -2 -3. जर आपल्याला या दोन नंबर मध्ये कंपॅरिझन करायचं आहे -2 आणि 1 मध्ये, हे सर्व झालेलं आहे आपलं. आता याच्या पुढचा भाग रॅशनल नंबर्स मधला कंपॅरिझन आपल्याला अभ्यासायचं आहे. त्याच्यासाठी तीन नियम इथं आपल्याला रूल्स अभ्यासायचे आहेत. त्याच्या अगोदर इंटीजर्स पर्यंत आपण कसं कंपेअर करतो ते सांगतोय रिव्हिजन मध्ये. आता हे इंटीजर्स आहेत -2 आणि 1. या दोन नंबर मध्ये कंपॅरिझन करताना
वन हा या मैनस टू ऐसी राइट साइड ला राइट साइड म्हणून वन हा नक्कीच ग्रेटर असतो कोणापेक्षा मैनस टू पेक्षा। आणि याचा दुसरा अर्थ असं म्हणता येतो की मैनस टू लेफ्ट साइड ला आहे कोणाच्या वन च्या म्हणून मैनस टू हा कसा आहे मग स्मॉलर नंबर आहे। आता काही नंबर्सच्या बाबतीत फक्त ऑब्जर्वेशनने सुद्धा आपण ओळखू शकतो जसं हे सर्व पॉझिटिव्ह नंबर्स हे झिरोच्या राईट साइडला असतात आणि निगेटिव्ह नंबरच्या राईट साइडला असतात म्हणून पॉझिटिव्ह नंबर हे झिरो पेक्षा आणि निगेटिव्ह नंबर पेक्षा नेहमीच मोठे असतात आणि निगेटिव्ह नंबर झिरोच्या लेफ्ट साइडला असतात। नीट ऐका, म्हणून सर्व निगेटिव्ह नंबर हे झिरोच्या लेफ्ट साइडला असल्यामुळे सर्व निगेटिव्ह नंबर हे झिरो पेक्षा स्मॉलर असतात। पॉझिटिव्ह झिरोच्या राईट साइडला म्हणून पॉझिटिव्ह ग्रेटर झिरो पेक्षा आणि निगेटिव्ह लेफ्ट साइडला झिरोच्या म्हणून निगेटिव्ह नंबर स्मॉलर कोणापेक्षा झिरो पेक्षा। अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला इथे ऑब्झर्वेशन करून ठरवता येतं ओळखता येतं हे आपण सातवीपर्यंत अभ्यासलो। आता रॅशनल नंबर्स मध्ये कंपॅरिझन कसं करायचं त्यातलाही काही भाग आपला झालेला आहे। समजा हे आहे, हे दोन रॅशनल नंबर्स आहेत आणि ह्या दोन रॅशनल नंबर्सचे डिनॉमिनेटर सेम आहेत पहा। आणि डिनॉमिनेटर सेम असताना ज्याचा न्यूमरेटर मोठा तो मोठा हे आपण अभ्यासलो पाहिलं। मग या दोन रॅशनल नंबर मध्ये 5 हा न्यूमरेटर 3 या न्यूमरेटर पेक्षा मोठा आहे असं लिहिता येतं। 5 इज ग्रेटर दॅन 3 म्हणून 5/6 हा ग्रेटर होईल 3/6 पेक्षा। डिनॉमिनेटर सेम असताना कंपॅरिझन करणं सोपे आहे। समजा 7/30 अँड 9/30 हे दोन रॅशनल नंबर्स आहेत, या दोघांमध्ये कंपॅरिझन करायचं आपल्याला। आणि मग डिनॉमिनेटर सेम आहेत तर आपण न्यूमरेटर वरून यांच्यामध्ये कंपॅरिझन करणार आहे। 7 हा स्मॉलर आहे 9 पेक्षा म्हणून 7/13 इज लेस दॅन 9/13। मग डिनॉमिनेटर सेम असताना रॅशनल नंबर मध्ये न्यूमरेटर्स वरून आपल्याला कंपॅरिझन करता येतं। मग आता बऱ्याच वेळा दोन रॅशनल नंबरचे डिनॉमिनेटर सेम नसतात, मग तेव्हा काय करायचं तर त्याच्यामध्ये दोन मेथड्स आहेत आपल्याला कंपॅरिझन करण्याचे। एक तर याप्रमाणे त्यांचे डिनॉमिनेटर सेम करावे लागतात, बऱ्याच वेळा ते किचकट होईल। आणि त्याच्यापेक्षा सोपं जर रॅशनल नंबर्समध्ये कंपॅरिझन करायचं असेल आणि असे दोन कोणतेही रॅशनल नंबर्स असतील ज्यामध्ये हे डिनॉमिनेटर झिरो नसावेत, रॅशनल नंबरची व्याख्याच आहे की डिनॉमिनेटर काय नसायला पाहिजेत, झिरो नसायला पाहिजेत। म्हणजे इथं बी आणि डीच्या ठिकाणचे नंबर हे झिरो नसतील, कोणतेही दोन पॉझिटिव्ह नंबर असतील हे डिनॉमिनेटर, तर अशा दोन रॅशनल नंबर्समध्ये ह्या पुढील नियमानुसार आपल्याला कंपॅरिझन करता येतं। बी आणि डी हे कोणतेही दोन पॉझिटिव्ह नंबर असतील आणि ए बाय बी आणि सी अपॉन डी कोणतेही दोन रॅशनल नंबर असतील, तर याच्यामध्ये या खालील तीन नियमानुसार कंपॅरिझन करता येतं। पहा, लक्षात घ्या, या पहिल्याचा न्यूमरेटर आणि या दुसऱ्या रॅशनल नंबरचा डिनॉमिनेटर यांचा गुणाकार पहिल्यांदा करायचा, पहिल्यांदा हाच गुणाकार करायचा ए आणि डीचा, आणि नंतर गुणाकार करायचा बी पहिल्याचा डिनॉमिनेटर आणि दुसऱ्याचा न्यूमरेटर, ठीक आहे। आणि मग इथे जर हा गुणाकार स्मॉलर असेल या गुणाकारापेक्षा तर तेव्हा उत्तर असं मिळतं हा फर्स्ट प्रॉडक्ट स्मॉलर आहे सेकंड प्रॉडक्ट पेक्षा, म्हणून फर्स्ट रॅशनल नंबर हा स्मॉलर होतो या सेकंड रॅशनल नंबर पेक्षा। देअरफोर ए अपॉन बी इज लेस दॅन सी अपॉन डी, आपल्याला असं लिहिता येतं इफ, आणि इथं लिहू देन ए अपॉन बी इज लेस दॅन सी अपॉन डी, व्हाय इफ ए इंटू डी इज लेस दॅन बी इंटू सी। असे कोणतेही दोन रॅशनल नंबर ए आणि
अपॉन बी आणि सी अपॉन डी च्या फॉर्म मध्ये असतील त्यांचा ए आणि डी चा गुणाकार हा स्मॉलर असेल बी आणि सी च्या गुणाकारापेक्षा तर हा फर्स्ट रॅशनल नंबर स्मॉलर होतो सेकंड रॅशनल नंबर पेक्षा या रूल्स ने आपल्याला कोणत्याही दोन रॅशनल नंबर मध्ये सहज कंपॅरिझन करता येतं पुस्तकात पण दिलेले लक्षात ठेवा वही मध्ये लिहून ठेवा पुढे हाच गुणाकार ए इंटू डी हा जर ग्रेटर असेल या बी इंटू सी पेक्षा तर तेव्हा मात्र हा फर्स्ट प्रॉडक्ट ग्रेटर आहे म्हणून हा फर्स्ट रॅशनल नंबर ग्रेटर होतो या सेकंड रॅशनल नंबर पेक्षा आणि समजा हे दोन्ही प्रॉडक्ट जर इक्वल असतील ए इंटू डी इज इक्वल टू बी इंटू सी तेव्हा मात्र हे दोन्ही रॅशनल नंबर इक्वल असतात अशा प्रकारे हे तीन चिन्हाचा वापर करून आपल्याला कोणत्याही दोन रॅशनल नंबर्स मध्ये कंपॅरिझन करता येतं त्यासाठीचे हे तीन नियम आहेत व्यवस्थित लक्षात ठेवा पहिला गुणाकार लहान असेल तर पहिला रॅशनल नंबर लहान पहिला गुणाकार मोठा असेल तर पहिला रॅशनल नंबर मोठा आणि दोन्ही गुणाकार सारखे असतील तर दोन्ही रॅशनल नंबर सेम हे आहेत रूल्स फॉर कंपॅरिझन टू रॅशनल पहा प्रैक्टिस सेट 1.2 कंपेयर द फॉलोइंग नंबर्स आता जे अपन रूल शिकलो किंवा यापूर्वी अपन इंटीजर्स आणि होल नंबर्स मध्ये कंपेयर करताना जे काही आपल्याला नियम माहित आहेत त्यांच्या आधारे ह्या प्रैक्टिस सेट मधले उदाहरण सोडवायचे कंपेयर करायचे बघा -7 आणि -2 आता लक्षात घ्या आपण पॉझिटिव्ह नंबर्स मध्ये जसं कंपेअर करायला शिकलो जसं आता 5 आणि 3 मध्ये जर कंपॅरिझन करायचं असेल तर 5 हा ग्रेटर असतो 3 पेक्षा आणि जर हेच नंबर -5 आणि -3 जर असतील तर लक्षात ठेवा हे दोन्ही नंबर जर निगेटिव्ह असतील एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह असेल तर सोपं आहे कारण पॉझिटिव्ह 0 राईट साईडला असतो आणि निगेटिव्ह 0 लेफ्ट साईडला असतो किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह पैकी पॉझिटिव्ह राईट साईडला असतो आणि निगेटिव्ह लेफ्ट साईडला असतो म्हणून पॉझिटिव्ह ऑलवेज ग्रेटर असतो दोन पॉझिटिव्ह असतील तर याप्रमाणे कंपेअर करतो आपण मग दोघं निगेटिव्ह असतील तर काय करायचं सिंपल आहे थोडा वेळ समजा आपल्याला ह्या दोन नंबर्स मध्ये कंपॅरिझन करा असा प्रश्न आला तर आपण थोडा वेळ काय करायचं हे चिन्ह बाजूला ठेवून ह्या 5 आणि 3 मध्येच कंपॅरिझन करायचं 5 आणि 3 आणि मग 5 ग्रेटर आहे कोणापेक्षा 3 पेक्षा म्हणून आपल्याला कंपॅरिझन 5 आणि 3 मध्ये करायचं नाही आपल्याला कंपॅरिझन -5 आणि -3 मध्ये करायचं आहे पण हे दोन्ही निगेटिव्ह आहेत अशा वेळेस असे रीत करायचे बघा 5 इज ग्रेटर दॅन 3 म्हणून याच्या उलट -5 हा स्मॉलर होतो कोणापेक्षा -3 पेक्षा हे पॉझिटिव्ह नंबर मध्ये जो रिलेशन आहे तेव्हा ते निगेटिव्ह असताना त्याचा उलट रिलेशन असतो जसं 5 ग्रेटर आहे 3 पेक्षा म्हणून -5 स्मॉलर होतो कोणापेक्षा -3 पेक्षा मग याच नियमाच्या आधारे आपल्याला हे सोडवायचंय हे -7 -2 आहे आपण या 7 आणि 2 मध्ये कंपॅरिझन करायचंय 7 हा ग्रेटर आहे कोणापेक्षा 2 पेक्षा आपण आपल्याला -7 आणि -2 मध्ये कंपॅरिझन करायचंय चिन्ह बाजूला ठेवून आपण 7 ग्रेटर आहे 2 पेक्षा म्हटलो तर उत्तर मात्र या दोघांमध्ये कंपॅरिझन करताना याच्या उलट होईल म्हणून -7 इज ग्रेटर दॅनच्याऐवजी लेस दॅन -2 7 इज ग्रेटर दॅन 2 पॉझिटिव्ह मध्ये पण हे निगेटिव्ह आहे म्हणून -7 इज लेस दॅन -2 बघा नंबर लाईनवर तुम्ही व्हेरीफाय करा या दोघांमध्ये हा राईट साईडला असतो आणि हा लेफ्ट साईडला असतो हा लेफ्ट साईडला येऊन स्मॉलर आहे कोणापेक्षा -2 पेक्षा आता एक नंबर 0 आहे आणि दुसरा निगेटिव्ह आहे निगेटिव्ह हा 0 लेफ्ट साईडला असतो आणि दोन नंबर्स मध्ये जो लेफ्टला असतो तो स्मॉलर आणि जो राईटला असतो तो ग्रेटर मग हा 0 राईटला असतो आणि हा लेफ्टला असतो मग क्रमाने 0 आणि -9/2 लिहितोय आपण 0 ला प्रश्न करू आपण
कि हाँ या नंबर कोणत्या साइडला आहे, तर जीरो हा राइट साइडला असतो निगेटिव नंबर चा, आणि राइट साइड चा नंबर ग्रेटर असतो म्हणून जीरो इज ग्रेटर दैन माइनस 9/5। नेक्स्ट लक्षात घ्या रूल्स कुठे वापरायचे, जिथे डिनोमिनेटर सेम नाही किंवा ज्यांच्यामध्ये आपण असं ऑब्जर्वेशन करून कंपेयर करू शकत नाहीत तिथे त्या ठिकाणी मी आता सांगितलेले रूल्स अप्लाय करायचे। पुढे येतील तशी उदाहरण। आता बघा या दोघांमध्ये 8/7 पॉझिटिव्ह आहे, हा झिरो आहे, पॉझिटिव्ह नंबर हा झिरोच्या राईट साईडला असतो म्हणून 8/7 जो राईट साईडला असतो तो ग्रेटर। 8/7 कोणाच्या राईट साईडला आहे, झिरोच्या, म्हणून 8/7 इज ग्रेटर दॅन झिरो। रिझन वगैरे लिहायत बसायची गरज नाही, जर लिहायचं म्हटलं गिव रिझन म्हटलं तर एका वेळेत आपण लिहू शकतो। इथं लिहिता येतं 7 हेच रिझन आहे, 7 इज ग्रेटर दॅन 2 म्हणून -7 इज लेस दॅन -2। इथं जर रिझन लिहायचं म्हटलं तर असं लिहू शकतो 0 इज ऑन नंबर लाईन, ऑन नंबर लाईन 0 इज ऑन राईट साईड ऑफ -9/5। इथं ऑन नंबर लाईन 8/7 इज ऑन राईट साईड ऑफ 0, देअरफोर 8/7 इज ग्रेटर दॅन 0। तुम्ही उल्लेख राईट साईडचा करा म्हणजे ग्रेटरचं चिन्ह येईल, लेफ्ट साईडचा केला तर स्मॉलरचं येईल। ठीक आहे, याला असंही म्हणू शकता तुम्ही 0 इज ऑन राईट साईड म्हणजेच -9/5 इज ऑन लेफ्ट साईड ऑफ 0, दोन्हीचा अर्थ तेच आहे। तुम्ही रिझन कसं लिहा बघा। आता दोन्ही रॅशनल नंबर आलेले आहेत, त्यांचे डिनॉमिनेटर सेम आहेत, त्याच्याही अगोदर यांचे चिन्ह पहा, हा निगेटिव्ह आहे आणि हा पॉझिटिव्ह आहे। एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह असताना निगेटिव्ह हा स्मॉलर होतो आणि पॉझिटिव्ह हा ग्रेटर होतो। मग हा निगेटिव्ह नंबर आहे -5/4 इज लेस दॅन 1/4। रिझन लिहायचं म्हटलं तर दोन प्रकारे लिहिता येतं, निगेटिव्ह नंबर इज ऑलवेज स्मॉलर दॅन पॉझिटिव्ह नंबर किंवा त्याच्या उलट पॉझिटिव्ह नंबर इज ऑलवेज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर। दोन्हीपैकी कोणतंही एकच रिझन लिहायचं आहे, त्याचा अर्थच ते आहे की हा निगेटिव्ह नंबर हा स्मॉलर आहे कोणापेक्षा, मग 1/4 या पॉझिटिव्ह नंबरपेक्षा। आता हे दोन्ही रॅशनल नंबर पॉझिटिव्ह आहेत आणि मग रॅशनल नंबर त्या ठिकाणी दोन्हीचे साईन सेम असतील तर तेव्हा त्यांचे डिनॉमिनेटर पहिल्यांदा सेम आहे का पहा। या दोन्हीचे डिनॉमिनेटर सेम आहेत आणि डिनॉमिनेटर सेम असताना मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे ज्याचा न्यूमरेटर मोठा तो मोठा आणि ज्याचा न्यूमरेटर लहान तो लहान, मग इथं न्यूमरेटर 40 आणि 141 यांच्यामध्ये कंपॅरिझन करायचं आहे। 40 इज लेस दॅन 141, देअरफोर 40/29 इज लेस दॅन 141/29। सिंपल आहे, न्यूमरेटर याचा लहान आहे म्हणून हा रॅशनल नंबर स्मॉल। ठीक आहे, आता पुढे मात्र दोन्ही रॅशनल नंबर्स निगेटिव्ह आहेत, डिनॉमिनेटर सेम आहेत पण दोन्ही रॅशनल नंबर निगेटिव्ह आहेत आणि मग आपल्याला न्यूमरेटरवरून ठरवायचं आहे आणि मग ह्या दोघांचे न्यूमरेटर -17 आणि -13 आहेत। बघा याचं कारण इथे लिहितो मी, या -17 आणि -13 वरून ठरवताना पहिल्यांदा 17 आणि 13 मध्ये आपण कंपेअर करायचं आहे। पहा या उत्तराची रीत पुढे लिहितोय मी, 17 इज ग्रेटर दॅन 13, मग हे पॉझिटिव्ह असताना आहे पण हे निगेटिव्ह आहेत, देअरफोर -17 याच्या उलट येतं इज लेस दॅन -13। 17 इज ग्रेटर दॅन 13 पॉझिटिव्ह असताना पण हे निगेटिव्ह असल्यामुळे याच्या अपोजिट रिलेशन येतो, -17 इज लेस दॅन -13 आणि मग -17 लेस आहे म्हणून -17/20 इज लेस दॅन -13/20 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। या प्रकारे याची रीत करायची, अशा प्रकारे रॅशनल नंबर्समध्ये कंपॅरिझन करता येतं।